विद्यार्थ्यांनो याआधी आपण इतिहास राज्यशास्त्र कृतीपत्रिका पहिली उत्तरासह पाहिली आहे आता इतिहास राज्यशास्त्राची कृतीपत्रिका दुसरी बघणार आहोत प्रश्न पहिला अ दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पुन्हा लिहा तुम्हाला त्यामध्ये रिकामी जागा बरोबर लिहून ते वाक्य जशास जशास तसे उत्तरपत्रिकेत लिहायचे आहे तर पहिलं वाक्य आहे भारतातील रिकामी जागा या शहरात सृष्टी इन्स्टिट्यूट ऑफ आर्ट डिझाईन अँड टेक्नॉलॉजी या संस्थेत जनांसाठी इतिहास या विषयातील संशोधनाचे काम चालते तर ते शहर आहे बेंगळुरू दुसरं विधान भारतातील पहिले इंग्रजी वर्तमानपत्र रिकामी जागा यांनी सुरू केले जेम्स ऑगस्टस हिकी तर तुम्हाला विधान असं लिहायचं आहे की दोन नंबर भारतातील पहिले इंग्रजी वर्तमानपत्र जेम्स ऑगस्टस हिकी यांनी सुरू केले तिसरं विधान आहे पर्यटन हा सर्वाधिक रिकामी जागा निर्माण करणारा उद्योग होऊ शकतो पर्यटन हा सर्वाधिक रोजगार रोजगार रिकामी जागेमध्ये शब्द टाकायचा आहे आणि उत्तर लिहायचं आहे पर्यटन हा सर्वाधिक रोजगार निर्माण हो करणारा उद्योग होऊ शकतो आता पहिला प्रश्न पहिला ब पाहायचा आहे त्यामध्ये चुकीची जोडी ओळखायची चा आहे चार जोड्या दिलेल्या आहेत त्यापैकी तीन करेक्ट आहेत आणि एक इनकरेक्ट आहे तर ती चुकीची जोडी तुम्हाला ओळखून ती ती जोडी उत्तरपत्रिकेत लिहायची आहे तर प्रश्न पहिल्या ब मधील पहिलं आहे चुकीची जोडी लिहायची आहे मेरी कोम पहिली भारतीय महिला कुस्तीगीर ही चुकीची जोडी आहे दुसऱ्या गटात लिहायचं आहे की आचार्य अत्रे प्रभाकर ही चुकीची जोडी तुम्हाला उत्तरपत्रिकेत लिहायची आहे तिसऱ्या गटामध्ये तुम्हाला ताडोबा डॅशलेनी ही चुकीची जोडी तुम्हाला उत्तरपत्रिकेत लिहायची आहे कारण ताडोबा हे अरण्य आहे प्रश्न दुसरा अ दिलेल्या सूचनांप्रमाणे कृती करा पुढील तक्का पूर्ण करा तर दो दोन कॉलम दिलेले आहेत एका कॉलममध्ये इतिहासकार आहेत दुसऱ्या कॉलममध्ये ग्रंथांची नावं आहे जेम्स ग्रँड डफ जेम्स ग्रँड डफ यांनी लिहिलेला ग्रंथ आहे अ हिस्ट्री ऑफ द मराठाज आणि द हिस्ट्री ऑफ इंडिया हा ग्रंथ माउंट स्टुअर्ट एलिफंटस यांनी लिहिला तर श्री अ डांगे यांनी प्रिमेटिव्ह कम्युनिझम टू स्लॅवरी हा ग्रंथ लिहिला आणि हू वेअर द शुद्राज हा ग्रंथ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिला तर प्रश्न दुसरा अ मधील दुसरं पाहूया पुढील संकल्पनाचित्र पूर्ण करा तर हे संकल्पनाचित्र पूर्ण करताना ही पूर्ण कृतीपत्रिका आपल्याला जशीच्या तशी उत्तरपत्रिकेत लिहायची आहे त्यामध्ये आहे लोकशाहीचे आधारस्तंभ चार सर्कल दिलेले आहेत त्यामध्ये लिहायचं आहे एका सर्कलमध्ये लिहायचं कायदेमंडळ ब्रॅकेटमध्ये लोकप्रतिनिधी दुसऱ्या सर्कल सर्कल सर्कलमध्ये न्यायपालिका तिसऱ्या सर्कलमध्ये कार्यकारी मंडळ ब्रॅकेटमध्ये मंत्रीगण आणि चौथ्या सर्कलम सर्क सर्कलमध्ये वृत्तपत्रे ब्रॅकेटमध्ये प्रसारमाध्यमे प्रश्न दोन अमधील तिसरं तिसरा प्रश्न पाहत आहोत खेळांचे प्रकार या विषयावर ओघ तक्ता तयार करा हा ओघ तक्ता जशाचा तसा उत्तरं लिहून उत्तरपत्रिकेत लिहावा तर खेळाचे प्रकार खेळाचे दोन प्रकार आहेत मैदानी खेळ ब्रॅकेटमध्ये लिहायचं मैदानात उभे राहून खेळायचे खेळ आणि दुसरा आहे बैठे खेळ बसून खेळायचे खेळ तर मैदानी खेळमध्ये खाली उदाहरण लिहायचे कबड्डी खो खो हॉकी बिड बॅडमिंटन आणि बैठे खेळ यामध्ये उदाहरण लिहायचे आहेत बुद्धिबळ सागरगोटे सोंगट्या कॅरम प्रश्न दु प्रश्न क्रमांक दोन ब थोडक्यात टिपा लिहा तीन पैकी दोन लिहायचे आहेत तर पहिली आहे ॲनल्स प्रणाली ॲनल्स प्रणालीमध्ये लिहायचं आहे राजकीय अभ्यासाबरोबरच स्थानिक लोक तत्कालीन हवामान व्यापार शेती तंत्रज्ञान दळणवळण व संपर्कांची साधने सामाजिक विभागणी आणि समूहाची मानसिकता यांचाही अभ्यास करणे महत्त्वाचे मानले जाऊ लागले या विचार प्रणालीलाच ॲनल्स प्रणाली असे म्हणतात ॲनल्स म्हणजे वार्षिक इतिवृत्त घटना ज्या काळात घडली तिचा केवळ राजकीय नव्हे तर तात्कालीन सामाजिक आर्थिक इत्यादी सर्वांगांनी अभ्यास केला पाहिजे असे मानणारा ॲनल्स प्रणाली फ्रेंच इतिहासकारांनी प्रथम विकासी विकसित केली दोन नंबरचा प्रश्न आहे वेब पत्रकारिता उत्तर आधुनिक काळात मुद्रण तंत्रज्ञान संगणक आणि महाजाल इंटरनेट यांनी प्रवेश के बदल जाले संगनक इंटरनेट तुन, केला आहे त्यामुळे पत्रकारिता क्षेत्रातही बदल झाले आहेत संगणक आणि इंटरनेटच्या माध्यमातून केल्या जाणाऱ्या पत्रकारितेस वेब पत्रकारिता असे म्हणतात सोशल मीडिया Portals, channels, Twitter, Facebook, MySpace, YouTube, वेब न्यूज पोर्टल्स वेब चॅनल्स ट्विटर फेसबुक मायस्पेस यूट्यूब यासारख्या वेबमाध्यमाद्वारे वाचकांसाठी माहिती उपलब्ध करून दिली जाते ही माहिती इंग्रजी व सर्व भारतीय भाषांमधून दिली जाते वेब पत्रकारिता व सोशल मीडिया आज प्रभावीरित्या कार्य करीत असेल तरी त्यावरील बातम्या व माहिती तपासून खात्री करून घेणे आवश्यक असते प्रश्न तीन मार्कोपोलो मार्कोपोलो या जगप्रवाशाचा जन्म इसवी सन बाराशे चौपन्नमध्ये इटलीतील व्हेनिस या शहरात एका व्यापारी कुटुंबात झाला तेराव्या शतकाच्या अखेरीस रेशीम मार्गावरून चीनपर्यंत प्रवास करणारा तो पहिला युरोपियन हो होय त्याने लिहिलेले प्रवासवर्णन वर्णन हा पश्चिम आशियाची माहिती देणारा स्रोतग्रंथ ठरला आशियातील समाजजीवन सांस्कृतिक जीवन निसर्ग आणि व्यापार यांची ओळख त्याने आपल्या ग्रंथातून जगाला करून दिली यातूनच युरोप व आशिया यांच्यात संवाद व व्यापार सुरू झाला भारताच्या दक्षिण किनारपट्टीतूनही त्याने प्रवास केला दक्षिणेतील मलबार प्रांतांचे लोकजीवन तेथील गूढविद्या यांचेही वर्णन त्याने आपल्या पुस्तकात केले आहे प्रश्न क्रमांक तीन पुढील विधाने सकारण स्पष्ट करा चार विधाने दिलेली आहेत त्यापैकी तुम्हाला दोन विधाने सकारण स्पष्ट करायचे आहेत पहिलं विधान आहे मायकेल फुको यांच्या लेखन पद्धतीला ज्ञानाचे पुरातत्व असे म्हटले जाते तर उत्तर बघा मायकेल फुको यांनी कालाक्रमानुसार कालक्रमानुसार इतिहासाची अखंड मांडणी करण्याची पद्धती चुकीची ठरवली त्यांच्या मते अंतिम सत्यापर्यंत पोहोचणे हे पुरातत्वाचे उद्दिष्ट नसून भूतकाळाच्या स्थित्यंतरांचे म्हणजेच बदलांचे स्पष्टीकरण देण्याचा पुरातत्वाचा प्रयत्न असतो फुको यांनी इतिहासातील स्थित्यंतरांचे स्पष्टीकरण देण्यावर अधिक भर दिला म्हणून त्यांच्या लेखन पद्धतीला ज्ञानाचे पुरातत्व असे म्हटले जाते प्रश्न क्रमांक प्रश्न क्रमांक तीन त्यामधील दुसरे विधान प्रसारमाध्यमाद्वारे मिळणाऱ्या माहितीचे चिकित्सक आकलन करून द्याव घ्यावे लागते तर उत्तर आहे प्रसारमाध्यमाद्वारे आपल्यासमोर येणारी माहिती वास्तवाला धरून असेलच असे, असे नसते ही माहिती ही माहिती देणाऱ्या प्रसारमाध्यमांचे हेतू सरकारी धोरण सामाजिक परिस्थिती अशा अनेक बाजू विचारात घेणे आवश्यक असते प्रसारमाध्यमांचे पूर्वग्रह दृष्टिकोन हेही त्या माहिती दडलेले असतात जर्मनीतील स्टर्न साहित्यिकाने हिटलरने लिहिलेल्या रोजनिशा प्रसिद्ध केल्या पुढे ती हस्तलिखिते बनावट असल्याचे सिद्ध सिद्ध झाले म्हणून प्रसारमाध्यमाद्वारे मिळणाऱ्या माहितीचे चिकित्सक आकलन करून घ्यावे लागते प्रश्न तीनमधील तिसरं विधान आहे आपण आपला नैसर्गिक आणि सांस्कृतिक वारसा जपला पाहिजे नैसर्गिक आणि सांस्कृतिक वारसा जपला पाहिजे कारण त्यामधून प्रकल्प प्रकल्पातून पुढील गोष्टी साध्य होतात प्र प्रकल्पाअंतर्गत वारसा स्थळाच्या मूळ स्वरूपात बदल न करता जतनाची व संवर्धनाची कामे करणे शक्य होते स्थानिक समाजाची घडण आणि मानसिकता कशी आहे त्यांच्यापुढे वर्तमानात कोणती आव्हाने आहेत तसेच स्थानिक लोकांच्या अपेक्षा काय आहेत यांचा आढावा घेता येतो सांस्कृतिक वारसा स्थळांचे जतन आणि संवर्धन करीत असताना स्थानिक लोकांच्या भावना दुखावल्या जाऊ नयेत यासाठी उपाययोजनांचे नियोजन करता येते नियोजित प्रकल्पांच्या कामात स्थानिक लोकांना सहभागी करून घेता येते स्थानिक लोकांच्या परंपरागत कौशल्यांना प्रोत्साहन देऊ शकतील अशा उद्योग व्यवसायांना चालना मिळावी यासाठी योग्य नियोजन करणे शक्य होते प्रश्न क्रमांक प्रश्न क्रमांक तीन त्यामधील चौथा प्रश्न आहे इतिहासाच्या साधनांचे आपण जतन केले पाहिजे इतिहासाच्या साधनांचे आपण जतन केले पाहिजे कारण इतिहासाच्या साधनांच्या आधारेच वस्तुनिष्ठ इतिहास लिहिला जातो या साधनांचा अन्वयार्थ लावूनच ऐतिहासिक सत्याचा शोध घेतला जातो ऐतिहासिक साधनांचा अभ्यास करूनच तत्कालीन सामाजिक राजकीय व सांस्कृतिक परिस्थितीची कल्पना येऊ शकते या साधनांच्या आधारेच देशाची वैज्ञानिक आर्थिक प्रगती कळू शकते इतिहासाची साधने या देशाचा ऐतिहासिक ठेवा असल्याने त्यांचे आपण जतन केले पाहिजे